हेलो स्टूडेंट्स, वी हैव कंप्लीटेड टॉपिक किंगडम एनिमेलिया और एनिमल किंगडम स्टार्टिंग फ्रॉम द इंट्रोडक्टरी पॉइंट अप टू द लास्ट क्लास दैट इज क्लास मैमेलिया। एज फार एज किंगडम एनिमेलिया इज कंसर्न, we have discussed about various criteria that are used for classification of animals. Then later on we have seen near about 11 phylums, starting from phylum Porifera up to phylum Chordata. Again we have seen phylum Chordata, it is subclassified into सब फाइलम यूरोकॉर्डेटा, सेकंड वन सिफेलोकॉर्डेटा एंड थर्ड वन दैट इज कॉल्ड एज वर्टिब्रेटा। अगेन वी हैव सीन वर्टिब्रेटा, इट इज डिवाइडेड इनटू टू डिविजन्स, दैट इज फर्स्ट वन इज डिविजन अग्नाथोस्टोमेटा एंड सेकंड वन इज डिविजन नाथोस्टोमेटा। Division Agnathostomata, it include only one class of living animals, that is called as Cyclostomata. Later on we have seen division Gnathostomata, it is further subclassified into two super classes. First one is super class Pisces and second one is super class Tetrapoda. In super class Pisces, we have discussed about the two classes, that is class Chondrichthyes and second one is class Osteichthyes. Chondrichthyes means cartilaginous pieces and Osteichthyes means bony pieces. And finally, we have seen details regarding the super class Tetrapoda. In super class Tetrapoda, we have discussed about the four classes. First one class Amphibia, second one is class Reptilia, third one is class Apes and last one that is called as class Mammalia. So, our first topic upon kai kela purna pane complete kela and we have covered both textbook as well as we have also covered NCERT book. Now we are going to start a new topic, that is human nutrition. हा जो ह्युमन न्यूट्रिशन टॉपिक आहे यालाच आपण एनसीईआरटी मध्ये डायजेशन अँड ऍब्सॉर्प्शन हे नाव देतो. बोर्डाच्या पुस्तकामध्ये, बोर्डाच्या टेक्स्टबुक मध्ये ह्युमन न्यूट्रिशन या नावाने हा टॉपिक आहे आणि एनसीईआरटी मध्ये डायजेशन अँड ऍब्सॉर्प्शन. नियर अबाउट 95% कंटेंट दोन्ही मध्ये सेम आहे, पण या टॉपिक मध्ये थोडं एनसीईआरटी मध्ये थोडं वेगळं दिलंय आणि बोर्डाच्या टेक्स्टबुक मध्ये थोडासा फरक आहे. ऍक्च्युअली एवढा फरक नाही पण थोडाफार फरक आहे. त्याच्यामुळे आपण काय करूया की टेक्स्टबुक वेगळं पाहूया आणि त्याला लागून काय करूया, एनसीईआरटीचं पुस्तक आपण थोडस डिटेलमध्ये आहे ते आपण पाहूया एवढ्या टॉपिक. तर लक्षात घ्या, पुढचा टॉपिक आपल्याला पाहिजे आहे ह्युमन न्यूट्रिशन. आता एज फार एज न्यूट्रिशन इज कंसर्न, न्यूट्रिशन मीन्स दिस इज अ एक्ट ऑफ टेकिंग फूड एंड इट्स डायजेशन दैट प्रोवाइड्स एनर्जी टू कैरी आउट डिफरेंट एक्टिविटीज, टू कैरी आउट डिफरेंट लाइफ प्रोसेसेस, डिफरेंट लाइफ प्रोसेसेस. मीन्स हियर वी कैन से दैट न्यूट्रिशन इट इज अ सम ऑफ प्रोसेसेस बाय विच एन ऑर्गेनिज्म कंज्यूम्स फूड मटेरियल, टेक्स फूड मटेरियल एंड यूटिलाइजेस दीज फूड सब्सटेंसेस. फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द इंट्रोडक्टरी पार्ट, इंट्रोडक्शन. सी, एज फार एज न्यूट्रिशन इज कंसर्न, हियर वी कैन से दैट न्यूट्रिशन, न्यूट्रिशन इज सम ऑफ प्रोसेसेस, इज सम ऑफ प्रोसेसेस by which an organism
एंड ऑर्गेनिज्म कंज्यूम्स एंड यूटिलाइजेस फूड सब्सटेंसेस न्यूट्रिशन इज सम ऑफ प्रोसेसेस अदर सम ऑफ प्रोसेसेस म्हणजे न्यूट्रिशन मध्ये जे काही एकूण घटना घडते या घटना कुठल्या आहेत फॉर एक्झाम्पल इंजेक्शन म्हणजे इनटेक ऑफ फूड मटेरियल असेल डायजेशन म्हणजे इट्स कन्वर्जन इनटू सिंपल कंपाउंड असेल ऍब्सॉर्प्शन म्हणजे सिंपल कंपाउंड ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केले जाते असिमिलेशन म्हणजे त्याच्यापासून नवीन प्रोटोप्लाझम तयार केला जाईल आणि जे काही अनडायजेस्टेड मॅटर आहे हे अनडायजेस्टेड मॅटर काय केलं जातं शरीराच्या बाहेर काढलं जातं आता याच्यामध्ये प्रोसेसेस कुठले असतात से फर्स्ट प्रोसेस दॅट इज इंजेशन सेकंड प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज डायजेशन थर्ड वन दॅट इज कॉल्ड एज ऍब्सॉर्प्शन नेक्स्ट वन दॅट इज कॉल्ड एज असिमिलेशन असिमिलेशन अँड लास्ट वन प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज इजेशन आता हे सगळे प्रोसेस आपल्याला न्यूट्रिशन मध्ये पाहायला मिळते मग डेफिनेशन काय सांगते की न्यूट्रिशन इज सम ऑफ प्रोसेसेस हे जे काही एकूण ऍक्टिव्हिटीज आहेत या ऍक्टिव्हिटीजचे ज्याला आपण गोळा बेरीज म्हणूयात यांना आपण एकत्र करूया सम ऑफ प्रोसेसेस म्हणजे या सगळ्याची गोळा बेरीज बाय विच अँड ऑर्गॅनिझम कंज्युम्स मेस इनटेक फूड मटेरियल अँड युटिलाइजेस फूड सब्सटन्सेस फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ अवर बॉडी म्हणजे न्यूट्रिशन मध्ये थोडक्यामध्ये काय करतोय आपण फूड मटेरियल कंजम करतोय त्याचं कॉम्प्लेक्स कन्वर्जन सिंपल फॉर्म मध्ये आणि नंतर मग हे जे सिंपल सब्सटन्सेस आहेत हे काय केले जातात दे आर युटिलाइज्ड फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ अवर बॉडी आता हे परत एकदा बघा हे जे सगळे प्रोसेसेस आहेत इंजेक्शन म्हणजे दॅट इज कॉल्ड एज इनटेक ऑफ फूड मटेरियल आपण जे फूड मटेरियल घेतो ती प्रोसेस म्हणजे त्याला आपण इंजेक्शन म्हणतो जे घेतलंय त्याचं डायजेशन डायजेशन म्हणजे इथं काय होतं कॉम्प्लेक्स फूड मटेरियलचं कन्वर्जन सिंपल फूड मटेरियल दॅट इज कॉल्ड एज डायजेशन ऍब्सॉर्प्शन म्हणजे जे काही सिंपल फॉर्म मधलं फूड मटेरियल आहे इट इज टेकन इन टू ब्लड दॅट इज कॉल्ड एज ऍब्सॉर्प्शन मग वाया ब्लड इट इज सप्लाइड टू दी एव्हरी बॉडी सेल वेअर इट इज यूज्ड फॉर सिंथेसिस ऑफ न्यू प्रोटोप्लाझम दॅट इज कॉल्ड एज असिमिलेशन थोडक्यामध्ये युटिलायझेशन म्हणा थोडक्यामध्ये युटिलायझेशन म्हणा आणि जे काही अनडायजेस्टेड आहे हे काय म्हणतो जेवढं आपण फूड मटेरियल खातो सगळं डायजेस्ट होतंय का सगळं ऍब्सॉर्ब केलं जातंय का ब्लड मध्ये सगळं युटिलाइज केलं जातंय का नाही जे काही शिल्लक राहिले व्हॉट इज लेफ्ट बिहाइंड दॅट इज कॉल्ड एज अनडायजेस्टेड अँड दिस अनडायजेस्टेड फूड मटेरियल इट इज गिवन आउट साइड दी बॉडी बाय द प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज इजेशन मग न्यूट्रिशन काय म्हणते न्यूट्रिशन इज सम ऑफ प्रोसेस न्यूट्रिशन ही अशी एक प्रोसेस आहे या सगळ्यांची गोळा बेरीज करतो आपण ही अशी प्रोसेस आहे याच्यामध्ये फूड मटेरियल कंजम केलं जातं फूड मटेरियल घेतलं जातं आणि नंतर त्याचं काय केलं जातं बॉडीच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी त्याचा वापर होतो त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जर पाहिलं तसे हु डिफाइन्स हुम इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना म्हणतो हु डिफाइन्स न्यूट्रिशन एज इनटेक ऑफ फूड कंसिडर इन रिलेशन टू बॉडीज डायटरी नीड्स आता इजी डेफिनेशन आहे दिस डेफिनेशन इज गिवन बाय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं काय की न्यूट्रिशन इज इनटेक ऑफ फूड आता इनटेक ऑफ फूड म्हणजे फूड मटेरियल कंजम करणे आणि फूड मटेरियल कंजम काय करतोय इट इज वन ऑफ द बॉडीज डायटरी नीड कन्सिडर इन रिलेशन टू बॉडीज
टाइड करंट म्हणजे हे पूर्ण कन्वर्जन केल्यानंतर त्याचा सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्जन केलं जातं आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्याला कॅरी आउट करण्यासाठी याच्यामधून काय होते एनर्जी मिळते. तर अकॉर्डिंग टू हू इनटेक ऑफ फूड कंसीडर्ड इन रिलेशन टू बॉडीज डाइटरी नीड दैट इज ऑल्सो कॉल्ड एज न्यूट्रिशन एंड सेम एज फार एज द डाइटरी नीड ऑफ आवर बॉडी इज कंसर्न्ड सेम डाइटरी नीड ऑफ बॉडी और डाइटरी नीड ऑफ हेल्दी ह्यूमन बीइंग इंक्लूड्स कार्बोहाइड्रेट्स देन फैट्स देन प्रोटीन्स देन विटामिन्स मिनरल्स एंड फाइबर्स इन एडिक्वेट अमाउंट. आता दुसरा मुद्दा एक लक्षात घ्या. सी वी नोज दैट नो वन लिविंग ऑर्गैनिजम कैन सर्वाइव इन एब्सेंस ऑफ फूड मटेरियल. म्हणजे आपल्या सर्वाइवल साठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ते म्हणजे इनटेक ऑफ फूड मटेरियल. जर सर्वाइव व्हायचं असेल तर खाल्लं पाहिजे. मग आपल्या बॉडीची जी डाइटरी नीड आहे अडल्ट ह्युमन बीइंग मध्ये हेल्दी ह्युमन बीइंग मध्ये हेल्दी व्यक्तीमध्ये डाइटरी नीड काय याच्यामध्ये कार्बोहायड्रेट सफिशियंट अमाउंट मध्ये असले पाहिजे. प्रॉपर रेशियो मध्ये असले पाहिजे. म्हणजे आपलं जे फूड मटेरियल आहे याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असले पाहिजे, फॅट असले पाहिजे, याच्यामध्ये प्रोटीन्स असले पाहिजे, याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असले पाहिजे, मिनरलचे ठराविक अमाऊंट असले पाहिजे आणि काही फायबर युक्त फूड मटेरियल असलं पाहिजे. म्हणजे हेल्दी ह्युमन बीइंगची जी डाइटरी नीड आहे याच्यामध्ये व्हॉट इज रिक्वायर्ड, परत एकदा बघा कशाची आवश्यकता आहे आपल्याला, कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स अँड सम अमाऊंट ऑफ फायबर दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड. नाउ सी नेक्स्ट पॉइंट दॅट इज द टर्म न्यूट्रिशन. इट इंक्लूड प्रोसेसेस लाइक इंजेशन देन डाइजेशन देन एब्सॉर्प्शन देन असिमिलेशन एंड लास्ट प्रोसेस दैट इज कॉल्ड एज इजेशन. ये सगळ्या प्रोसेसेस जे आहे या प्रोसेसेस आपण कशामध्ये इन्क्लूड करतोय न्यूट्रिशन मध्ये. मग न्यूट्रिशन मध्ये पहिली स्टेप आहे इंजेशन इनटेक ऑफ फूड मटेरियल, दुसरी स्टेप आहे डायजेशन. म्हणजे त्याचं एक लक्षात घ्या, डायजेशन म्हणजे त्याच्यामधनं एनर्जी बाहेर पडत नाही, डायजेस्ट करतोय म्हणजे फक्त काय करतोय जे कॉम्प्लेक्स आहे त्याचं कन्वर्जन सिंपल मध्ये. आणि मग जे सिंपल सबस्टन्सेस आहेत हे ब्लड वेसल मध्ये काय केले जातात किंवा ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात त्याला आपण ऍब्सॉर्प्शन म्हणतो. नंतर ते काय केले जातात, युटिलाइज केले जातात त्यासाठी प्रोटोप्लाझम तयार करण्यासाठी त्याला आपण असिमिलेशन म्हणतो आणि जे काही अनडायजेस्टेड आहे ते शरीराच्या बाहेर काढणे त्याला इजेशन म्हणतो. म्हणजे दीज आर दी फाईव्ह प्रोसेसेस. इंजेशन सी फर्स्ट वन इज इंजेशन, सेकंड वन इज डायजेशन, थर्ड वन इज ऍब्सॉर्प्शन, फोर्थ वन इज असिमिलेशन अँड फिफ्थ वन दॅट इज कॉल्ड एज इजेशन. दॅट इज कॉल्ड एज इजेशन. देन सी अनदर पॉइंट दॅट इज फूड प्रोवाइड्स एनर्जी एंड ऑर्गेनिक मटेरियल फॉर ग्रोथ एंड रिपेयर ऑफ टिश्यू. जे काही फूड मटेरियल आपण कन्झ्युम करतोय डायजेशन मध्ये, या टॉपिक मध्ये काय होते
डायजेशन मध्ये फक्त काय होते जे कॉम्प्लेक्स फूड आहे त्याचं सिंपल मध्ये कन्वर्जन आणि त्याचं फर्दर ब्रेक डाउन जे आहे त्याच्यामधून एनर्जी ऍक्च्युअली एनर्जी कुठे काढून घेतली जाते सेल मध्ये आलं लक्षात मध्ये म्हणजे हे फूड मटेरियल डायजेस्ट झालं ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केलं ब्लडच्या माध्यमातून ते सेलला गेलं हा सेल काय करणार त्याचं ब्रेक डाउन करणार आणि मग त्याच्यामधून काय करणार एनर्जी काढून घेणार आणि ही जी एनर्जी आहे बाकी कुठले ऑर्गॅनिक मटेरियल तयार होते तर हे कशासाठी वापरले जातात दे आर यूज्ड फॉर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ टिश्यू दे आर यूज्ड फॉर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ टिश्यू देन सी अनदर पॉइंट दैट इज विटामिन्स अँड मिनरल्स मिनरल्स आर ऑल्सो रिक्वायर्ड in small amount they are also required in small amount yachyamadhye vitamins and minerals je ahet vitamins and minerals they are also required by our body in small amount but ek lakshya dhya vitamins and minerals yancho digestion hot nahi ala lakshya madhe mhanje as it is te kay kele jatat utilize kele jatat he lakshya dhya hota डायजेशन फक्त कोणाचं होईल कार्बोहायड्रेट फॅट आणि प्रोटीन्स आलं लक्षात मध्ये डायजेशन कोणाचं होईल कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन विटामिन असेल मिनरल असेल तुमचं वॉटर असेल आणि फायबर यांचं कोणाचंही काय होत नाही डायजेशन होत नाही डायजेशन फक्त कार्बोहायड्रेट फॅट आणि प्रोटीनचं होईल कारण हे बायो मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत These are larger molecule and that is why they are converted into some simple molecule. The vitamins and minerals they are also required in small amount. Now we will define the term that is digestion. See next point that is digestion. Digestion is process. Digestion is process by which complex non-diffusible and non-absorbable food substances. Are converted into simple diffusible and assimilable form. This process is called as digestion. The definition goes to डेफिनेशन काय सांगते डायजेशन इज प्रोसेस ही अशी एक प्रक्रिया आहे की याच्यामध्ये काय केलं जातं हे जे आपण फूड मटेरियल घेतो ते कॉम्प्लेक्स आहे नॉन डिफ्युजिबल आहे आणि नॉन ऍब्सॉर्बेबल आहे मग याचं कन्वर्जन कशामध्ये केलं जातं सिंपल डिफ्युजिबल असिमिलेबल और युटिलायझेबल फॉर्म दिस इज कॉल्ड एज डायजेशन आता बघा जे काही डाईट आपण घेतो याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे याच्यामध्ये फॅट्स आहेत याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत काय प्रोटीन्स याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत याच्यामध्ये मिनरल्स आहेत याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल आहेत आता याचा आपण काय करतो सिंपल फॉर्म मध्ये आणि मी आता जे सांगितलं होतं ना की कार्बोहायड्रेटचा सिंपल फॉर्म आपण कशामध्ये कन्वर्ट करतो टू ग्लुकोज मॉलिक्युल तो ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज म्हणूया ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज याच्यामध्ये याचा आपण कशामध्ये कन्वर्जन करतो फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल फॅट म्हणजे लिपिड म्हणतो फॅटी ऍसिड प्लस ग्लिसरॉल फॅटी ऍसिड प्लस ग्लिसरॉल प्रोटीनचं कन्वर्जन कशामध्ये करतोय आपण अमायनो ऍसिड मध्ये काय करतोय अमायनो ऍसिड आता यांचं जे आहे ना दीज आर नॉट ब्रोकन डाऊन दे आर नॉट ब्रोकन डाऊन किंवा यांचं काय होत नाही डायजेशन होत आता मला सांगा मिनरलचं आपण एक्झाम्पल घेऊ
कैल्शियम आयन्स। आता पण कार्बोहायड्रेटला दोन मॉलिक्यूल मध्ये तोडू शकतो, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज। कार्बोहायड्रेट आपण दोन मॉलिक्यूल मध्ये तोडू शकतो, बरोबर आहे। फॅटला आपण दोन मॉलिक्यूल मध्ये तोडू शकतो, फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल। प्रोटीन्सला आपण अमायनो ऍसिड मध्ये काय करू शकतो, तोडू शकतो। पण व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि वॉटर यांना आपण काय करू शकत नाही, ब्रेक डाऊन करू शकत नाही किंवा यांना आपण तोडू शकत नाही। आता मला सांगा, मिनरल्स कॅल्शियम आयन्स आहे, आता तुम्ही याला आणखी सिंपल फॉर्म मध्ये तोडू शकत नाही, बरोबर आहे का नाही? म्हणजे याचा अर्थ दे आर युटिलाइज्ड ऍज इट इज, दे आर युटिलाइज्ड ऍज इट इज। आता बघा, हे कार्बोहायड्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आपण सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे कॉम्प्लेक्सचं कन्वर्जन कशामध्ये केलं, सिंपल। फॅटचं कन्वर्जन फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल, म्हणजे कॉम्प्लेक्सचं कन्वर्जन सिंपल। प्रोटीनचं कन्वर्जन कशामध्ये केलं, अमायनो ऍसिड, म्हणजे कॉम्प्लेक्सचं कन्वर्जन सिंपल। आलं लक्षामध्ये? आणि कॉम्प्लेक्सचं कन्वर्जन सिंपल मध्ये झालं म्हणजेच काय झालं, हे जे फूड मटेरियल आहेत, हे फूड मटेरियल काय होतील, या ब्लड वेसलच्या वॉल मधून सहजासहजी काय होतील, डिफ्यूज होतील। काय होतील, डिफ्यूज। म्हणजे अगोदर कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन्स कसे नॉन डिफ्युजिबल, दे कॅन नॉट पास थ्रू दी वॉल ऑफ ब्लड वेसल ॲज इट इज। पण जेव्हा त्यांना आपण ब्रेकडाऊन करणार, जेव्हा त्यांना आपण तोडणार, तेव्हा ते काय होतील, डिफ्यूज होतो। म्हणजे नॉन डिफ्युजिबलचं कन्वर्जन कशामध्ये केलं, डिफ्युजिबल, कशामध्ये, डिफ्युजिबल। आणि नॉन ऍब्सॉर्बेबलचं कन्वर्जन आपण ऍब्सॉर्बेबल म्हणा किंवा असिमिलेबल फॉर्म मध्ये, याला तर म्हणायचं डायजेशन। म्हणजे डायजेशन इज अ प्रोसेस बाय विच कॉम्प्लेक्स नॉन डिफ्युजिबल नॉन ऍब्सॉर्बेबल फूड सबस्टन्सेस आर कन्वर्टेड इन टू सिंपल डिफ्युजिबल अँड असिम्युलेबल फॉर्म, युटिलायझेबल फॉर्म, दॅट इज कॉल्ड ॲज डायजेशन, दॅट इज कॉल्ड ॲज डायजेशन। तर हा झाला याचा एक इंट्रोडक्टरी पार्ट। आता याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल टॉपिक सुरू करायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला पाहिजे ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम, से वील डिस्कस फर्स्ट पॉइंट, दॅट इज ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम। आता एक लक्षात घ्या, आपल्याला या टॉपिक मध्ये फक्त थोडा पार्ट पाहिजे आहे, म्हणून मी डायग्राम काढला नाही, पुढच्या तासाला आपण डायग्राम काढणार आहोत। आता हा झाला आपण इंट्रोडक्टरी पार्ट। इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण काय पाहिलं, की न्यूट्रिशन नेमकं काय, न्यूट्रिशन ही अशी प्रोसेस आहे याच्यामध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझम फूड मटेरियल कन्झम करतो आणि तो काय करतोय, फूड मटेरियल युटिलाइज करतोय। डब्ल्यूएचओ ने दिलेली डेफिनेशन आपण पाहिली, आपल्या बॉडीची डायटरी नीड आपण पाहिली, तर न्यूट्रिशन नेमकं काय, याच्यामध्ये कुठल्या पाच प्रोसेसेस आहेत हेही आपण पाहिलं, आपण फूड कन्झम का करतो हेही पाहिलं। कारण फूड कन्झम केलं याच्यामधून एनर्जी बाहेर पडते, वेगवेगळे ऑर्गॅनिक मटेरियल बाहेर पडतात जे की आपल्या बॉडीच्या ग्रोथ आणि रिपेअरसाठी वापरले जातात, आणि याच्याबरोबर व्हिटॅमिन्स आणि मिनरल त्यांची रिक्वायरमेंट आपण पाहिली। पण व्हिटॅमिन्स आणि मिनरलची जी रिक्वायरमेंट आहे, इट इज अ व्हेरी लेस और दे आर रिक्वायर्ड इन स्मॉल अमाउंट। आणि शेवटी आपण डायजेशनची डेफिनेशन पाहिली। मग लक्षात आलं ना, आपण घेतलेलं फूड मटेरियल त्याचं डायजेशन करतो म्हणजे काय करतो, तीन गोष्टी बघा। घेतलेलं फूड मटेरियल कॉम्प्लेक्स आहे, नॉन डिफ्युजिबल आहे, नॉन ऍब्सॉर्बेबल आहे। मग डायजेशन झालं तर कॉम्प्लेक्सचं कन्वर्जन सिंपल मध्ये, नॉन डिफ्युजिबलचं कन्वर्जन डिफ्युजिबल, आणि नॉन ऍब्सॉर्बेबलचं कन्वर्जन ऍब्सॉर्बेबल फॉर्म किंवा युटिलायझेबल फॉर्म किंवा असिमिलेबल फॉर्म मध्ये आपण काय करतो, त्याचं कन्वर्जन करतो। आता आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम, इट इज अ लॉंग ट्युब्युलर स्ट्रक्चर विच बिगिन्स फ्रॉम माउथ अँड एंड्स विथ एनस। मीन्स से ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम इट इज लॉंग ट्युब्युलर स्ट्रक्चर, इट इज लॉंग ट्युब्युलर स्ट्रक्चर स्टार्टिंग विथ माउथ, स्टार्टिंग विथ माउथ अँड ending in anus, ending in
एनस और एंडिंग विथ एनस म्हणून येतात पण म्हणजे बघा याला आपण काय म्हणतो दिस इज कॉल्ड एज अ ट्यूब विद इन ट्यूब बॉडी प्लांट कारण याच्यामध्ये माउथ आणि एनस दोन सेपरेट ओपनिंग आहे माउथ मधून आपण फूड मटेरियल काय करतो आतमध्ये घेतो आपण माउथ मधून फूड मटेरियल खातो आणि एनस मधून काय करतो अनडायजेस्टेड फूड मटेरियल जे आहे इट इज गिवन आउट साइड अर्ली इन द मॉर्निंग तर आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे इट इज लॉन्ग इट इज अ ट्यूब्युलर स्ट्रक्चर इट स्टार्ट्स विथ माउथ अँड एंडिंग विथ एनस म्हणजे जे काही डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटीज आहेत या डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटीज कॅरी आउट करणारी जी सिस्टीम आहे त्याला आपण काय म्हणतो डायजेस्टिव्ह सिस्टीम मग आता फक्त एक मुद्दा लक्षात घ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम हे इलॉन्गेटेड स्ट्रक्चर आहे माउथ मधून त्याची सुरुवात होते आणि एनस मध्ये काय होतो त्याचा शेवट होतो एनस मध्ये शेवट होतो देन सी नेक्स्ट पॉइंट दॅट इज डायजेस्टिव्ह सिस्टीम इट कन्सिस्ट टू पार्ट्स और इट इज डिवाइडेड इनटू टू पार्ट्स दैट इज से फर्स्ट वन दैट इज कॉल्ड एज एलिमेंटरी कैनाल फर्स्ट वन एलिमेंटरी कैनाल एंड सेकंड वन दैट इज एसोसिएटेड डाइजेस्टिव ग्लैंड्स एसोसिएटेड डाइजेस्टिव ग्लैंड्स आता एक्चुअल हा टॉपिक आपल्याला इथून पुढे घेऊन जायचा कुठून डायजेस्टिव्ह सिस्टीमचे दोन पार्ट एक पहिला पार्ट म्हणजे जिथे सगळ्या डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटीज सुरू होत आहे तो एलिमेंटरी कॅनॉल आहे एलिमेंटरी कॅनॉल आता एलिमेंटरी कॅनॉल आणि दुसरा आहे असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड आता ऍक्च्युअल एलिमेंटरी कॅनॉल जरी आपण म्हणलो तरी हाच पॉइंट आपण इथे परत घेऊ शकतो की एलिमेंटरी कॅनॉल इट इज अ लॉन्ग इट इज अ ट्यूब्युलर स्ट्रक्चर दॅट स्टार्ट्स विथ माउथ अँड एंड्स विथ एनस अँड एंड्स विथ एनस आता इथे बघा पहिला पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे एलिमेंटरी कॅनॉल तो म्हणजे एलिमेंटरी कॅनॉल आता इकडे लक्ष द्या बरं काय परत हा पॉइंट आपल्याला रिपीट करण्याची आवश्यकता नाही कुठल्या मी इथं परत हेही म्हणू शकतो एलिमेंटरी कॅनॉल इज अ लॉन्ग ट्यूब्युलर स्ट्रक्चर विथ बिगिन्स विथ माउथ एंड्स विथ एनस आता हा जो एलिमेंटरी कॅनॉल आहे एलिमेंटरी कॅनॉल आतल्या बाजूने पोकळ आहे इट इज अ हॉलो इट इज अ लॉग इट इज अ ट्यूब्युलर स्ट्रक्चर अँड से एलिमेंटरी कॅनॉल इट मेजर्स अबाउट इट मेजर्स अबाउट 8 to 10 मीटर लॉग इट मेजर्स अबाउट 8 to 10 मीटर लॉग म्हणजे साधारणतः 8 ते 10 मीटर लांबीचा हा आपला काय एलिमेंटरी कॅनॉल इट मेजर्स अबाउट 8 to 10 मीटर लॉग देन सी अवर एलिमेंटरी कॅनॉल एलिमेंटरी कॅनॉल इट कन्सिस्ट डिफरंट पार्ट्स फॉर एक्झाम्पल इट कन्सिस्ट माउथ देन सेकंड वन दॅट इज वेस्टिब्यूल थर्ड वन इज बकल कॅव्हिटी देन नेक्स्ट वन दॅट इज पॅरेक्स नेक्स्ट वन दॅट इज इसोफेगस नेक्स्ट पॉइंट दॅट इज स्टमक नेक्स्ट वन स्मॉल इंटेस्टाइन अँड लास्ट वन दॅट इज कॉल्ड एज लार्ज इंटेस्टाइन नेक्स्ट वन लार्ज इंटेस्टाइन अँड लास्ट वन दॅट इज कॉल्ड एज एनस आता हे सिक्वेन्स लावून घ्या आला लक्षामध्ये आपला जो एलिमेंटरी कॅनॉल आहे पहिल्या मुद्दा लक्षात आला ना लॉन्ग हॉलो ट्यूब्युलर स्ट्रक्चर किती लांबी 8 to 10 मीटर लॉन्ग आणि याच्यामध्ये पार्ट कुठले माउथ वेस्टिब्यूल बकल कॅव्हिटी फॅरेक्स त्याच्यानंतरचा पार्ट इसोफेगस नंतर स्टमक नंतर स्मॉल इंटेस्टाइन लार्ज इंटेस्टाइन आणि लास्ट पार्ट एनस लास्ट पार्ट एनस नाउ वी विल सी दीज पार्ट्स वन बाय वन इन डिटेल
त्याच्यामध्ये पहिला पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे माउथ। फर्स्ट पार्ट दैट इज माउथ। पण मी आता सांगितलं तुम्हाला की ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हटलं की पटकन तुमच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटले पाहिजे। याच्यामध्ये दोन पार्ट आहे। हे दोन पार्ट म्हणजे कुठले? एक आहे एलिमेंटरी कॅनॉल आणि दुसरा जो पार्ट आहे या दुसऱ्या पार्टला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड एज असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड्स। आणि एलिमेंटरी कॅनॉल म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे एलिमेंटरी कॅनॉल साधारणतः 8 ते 10 मीटर लांबीची एक ट्यूब असल्यासारखी आहे आणि याच्यामधले वेगवेगळे पार्ट अगदी अंटेरियर एंडला माउथ आणि पोस्टेरियर एंडला एनस, म्हणजे माउथ मधनं फूड मटेरियल घेतलं ते बकल कॅव्हिटी मधनं पुढे पॅरेक्स, पॅरेक्स मधनं स्टमक, इसोफेगस, इसोफेगस मधनं स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, या ठिकाणी त्याचं डायजेशन होईल। अनडायजेस्टेड जे आहे ते लार्ज इंटेस्टाइन मध्ये दिलं जाईल आणि तिथून नंतर ते पुढे कुठे येईल? एनस मध्ये। आणि आपण त्याला शरीराच्या बाहेर काढतो। तर एलिमेंटरी कॅनॉल मध्ये पहिला पार्ट आपल्याला पाहिजे। पहिला पार्ट आपण मेन तिथे घेऊन ठेवूया एलिमेंटरी कॅनॉल। आणि एलिमेंटरी कॅनॉल मध्ये पहिला पार्ट जो आपल्याला पाहिजे आहे सेल फर्स्ट पार्ट दॅट इज कॉल्ड एज माउथ। आता इथे बघा हे जे स्ट्रक्चर आहे, आता बघा आपल्याला एनसीआरटी मध्ये पाहताना माउथ आणि बकल कॅव्हिटी वेगळं पाहिजे बरं का? इथे त्यांनी तो एकच पॉइंट दिलाय म्हणून आपण त्यानुसार चालूय। तर माउथ यालाच आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड एज बकल कॅव्हिटी किंवा त्याला दुसरं नाव आपण काय देतो? ओरल कॅव्हिटी। म्हणजे इथपासून हा आतला जो भाग आहे ते आपण कशामध्ये कन्सिडर करतोय? माउथ मध्ये। म्हणजे से माउथ इट इज ऑल्सो कॉल्ड बकल कॅव्हिटी। इट इज ऑल्सो कॉल्ड बकल कॅव्हिटी और इट इज कॉल्ड एज ओरल कॅव्हिटी एंड इज बाउंडेड बाय फ्लेसी लिप्स। इट इज बाउंडेड बाय फ्लेसी लिप्स। लिप्स म्हणजे ओठ म्हणतो। हा अप्पर लिप आणि हा लोअर लिप, आलं लक्षामध्ये? म्हणजे माउथचं दुसरं नाव सांगितलंय बकल कॅव्हिटी किंवा त्याला आपण ओरल कॅव्हिटी म्हणतो। आणि त्याची बाउंड्री कुणापासून तयार होते? बाउंड्री इट इज डिसाइडेड बाय फ्लेसी लिप्स और इट इज बाउंडेड बाय फ्लेसी लिप अप्पर आणि लोअर लिप। तर माउथचं दुसरं नाव लक्षात आलं ना, बकल कॅव्हिटी और ओरल कॅव्हिटी अँड इज बाउंडेड बाय फ्लेसी लिप्स। देन सेकंड पॉइंट दॅट इज इट्स साइड वॉल्स आर फॉर्म बाय चीक्स देन रूफ इज फॉर्म बाय पॅलेट अँड फ्लोअर बाय टर्न अँड फ्लोअर बाय टर्न। आता इकडे बघा, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट काय सांगतो की आपले जे माउथ आहे किंवा बकल कॅव्हिटी आहे याच्या ज्या साईड वॉल्स दीज आर फॉर्म बाय चेक। गाल म्हणतो आपण याला, साईड वॉल्स दीज आर फॉर्म बाय चेक्स। आणि नंतर रूप जे आहे, रूप म्हणजे वरचा पार्ट। तुम्ही जर समजा दोन चार बोट तोंडामध्ये राहते आणि जिथे वरती जातील तो रूप पार्ट झाला। हा रूप पार्ट झाला म्हणजे इथं हा झाला रूप पार्ट। मग रूप पार्टला कोण आहे? पॅलेट म्हणजे याला आपण टाळू म्हणतो। काय म्हणतो? आपल्याला दोन प्रकारच्या पॅलेट पाहिजे, एक हार्ड पॅलेट आणि सॉफ्ट पॅलेट। आणि खालच्या बाजूला काय आहे? फ्लोअर इट इज फॉर्म बाय टर्न। हे जे स्ट्रक्चर दिसते की नाही याला आपण काय म्हणतो? दिस वन इज कॉल्ड एज टर्न। म्हणजे एकंदरीत रचना जर आपण पाहिली तर साइड वॉल्स दीज आर फॉर्म बाय चीक, साइड वॉल्स दीज आर फॉर्म बाय चीक्स गाल। वरची बाजू जी आहे
वरची बाजू पैलेट पासून तयार होते आणि खालच्या बाजूला कोण आहे रोर इट इज फॉर्म बाय टंग रोर इट इज फॉर्म बाय टंग देन से आवर माउथ इंटरनली इट इज लाइन बाय म्यूकस सिक्रेट करणारा मेम्ब्रेन असतो इंटरनली इट इज लाइन बाय म्यूकस मेम्ब्रेन देन नेक्स्ट पॉइंट दैट इज सलाइवरी ग्लैंड्स दे ओपन्स इनटू बकल कैविटी और ओरल कैविटी आता सलाइवरी ग्लैंड जे आहेत ना या सलाइवरी ग्लैंड चा डाइजेशन मध्ये खूप मोठा रोल आहे आला लक्षात मध्ये आणि सलाइवरी ग्लैंड साधारणतः तीन प्रकारचे आहेत इकडे बघा इथे जर पाहिलं कॅरोटिड ग्लैंड सबलिंगुअल ग्लैंड आणि सब मॅक्सिलरी ग्लैंड हे तीन आहेत कॅरोटिड सबलिंगुअल आणि सब मॅक्सिलरी तर ते ओपन इनटू बकल कॅविटी मग काय पाहिलं माउथ मध्ये माउथ त्यालाच आपण बकल कॅविटी किंवा ओरल कॅविटी म्हणतो आणि इट इज गार्डेड बाय प्रेसी लिप्स अपर लिप आणि लोअर लिप म्हणजे या दोन्हीच्या मध्ये जी एक स्लिट दिसते एक खाच वगैरे दिसते त्याला आपण काय म्हणतो माउथ म्हणतो त्याच्या साइड वर कुणापासून तयार होतात गाल चीक्स फ्लोअर टंग रूप कुणापासून पॅलेट पासून आणि आतल्या बाजूने कुणाची लाइनिंग आहे म्युकस मेम्ब्रेनची आणि सलायवरी ग्लँडच्या तीन पेयर आहेत दे ओपन इनटू बकल कॅविटी व्हिच कॅरी आउट अ क्रुशियल रोल इन डायजेशन ऑफ फूड मटेरियल नो सेकंड पार्ट वी हैव टू डिस्कस और इन माउथ देयर आर टीथ्स आता एकूण टीथ किती आहेत आपल्यामध्ये एकूण अडल्ट व्यक्तीमध्ये म्हणतो अडल्ट व्यक्तीमध्ये 32 टीथ्स दैट प्रेजेंट इन माउथ और बकल कैविटी में से 32 टीथ्स आर प्रेजेंट इन बकल कैविटी ऑफ ह्यूमन बीइंग बकल कैविटी ऑफ ह्यूमन बीइंग म्हणजे आपल्या माउथ मध्ये एकूण किती टीथ आहेत टोटल 32 टीथ दैट प्रेजेंट इन दी बकल कैविटी ऑफ अडल्ट ह्यूमन बीइंग दैट सी अनदर इम्पॉर्टंट पॉइंट दैट इज ह्यूमन डेंटिशन इज डिस्क्राइब्ड एज कीपोडॉन्ट देन डाइपायोडॉन्ट एंड हेट्रोडॉन्ट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आता पहिला मुद्दा लक्षात घ्या एकूण किती टीथ आहे 32 टीथ्स दे आर प्रेझेंट इन अवर बकल कॅविटी आणि एक लक्षात आहे टीथ्स आर हार्ड स्ट्रक्चर विच आर यूज्ड फॉर कटिंग एंड प्रेसिंग ऑफ फूड मटेरियल एकदम हार्ड स्ट्रक्चर आहे आता लक्षात मध्ये त्याचा वापर आपण अन्नाचे तुकडे बारीक करण्यासाठी त्याला क्रसिंग करण्यासाठी चघळण्यासाठी वगैरे आपण काय करतो त्याचा वापर करतो आणि हा जो हार्डनेस याच्यामध्ये तीन प्रकारच्या घटकामुळे एक आहे इनॅमल दुसरा आहे डेंटिन किंवा डेंटाइन आणि तिसरा आहे सिमेंट मी जे आता म्हणलं ना की टीथ जे आहे ते हार्ड स्ट्रक्चर आहे कशासाठी वापरले कटिंग आणि क्रसिंग ऑफ फूड मटेरियल आणि मग हा जो हार्डनेस आहे दिस हार्डनेस इज ड्यू टू थ्री टाइप्स ऑफ सब्सटन्स वन इज इनॅमल सेकंड वन इज डेंटाइन अँड थर्ड वन दॅट इज कॉल्ड एज सिमेंट आता या मूळ मुद्द्याकडे आपला जो डेंटिशन पॅटर्न आहे त्याला आपण केकोडॉन्ट म्हणतो त्याला आपण डायपायोडॉन्ट म्हणतो त्याला आपण हेट्रोडॉन्ट म्हणतो
याचे कारण असं बघा सी इट इज हिपोडॉन्टाइल इट इज हिपोडॉन्टाइल बिकॉज each tooth is fixed in socket of jawbone by gomphosis type joint कंपोसिस टाइप ऑफ जॉइंट आता पहिला मुद्दा क्लियर झाला की आपला जो डेंटेशन पॅटर्न आहे याला आपण थिकोडॉन टाइप चे म्हणतो थिकोडॉन का तर आपले जे जबड्याची आडा असतात याच्यामध्ये कॅविटी असते सॉकेट ऑफ प्रत्येक दात जर तुम्ही पाहिला तर ईच टूथ इट इज फिक्स्ड इन सॉकेट ऑफ जॉबोन म्हणजे खाली कोबन असते या कोबनी मध्ये प्रत्येक दात आपला काय केलाय फिट बसवलाय बाय कॉम्पोसिस टाइप ऑफ जॉइंट आता कॉम्पोसिस टाइप म्हणजे तुम्हाला नट आणि बोल्ट माहिती आहे की नट आणि बोल्ट आता बघा हा समजा नट आहे आणि हा बोल्ट आहे हा बोल्ट आपण याला काय करतो असं फिरवून बसवतो आणि एकदा का पॅक बसला तर त्याची अजिबात हालचाल होत नाही तसे आपले जे दात आहे हे काय होतं सॉकेट मध्ये फिट बसले अजिबात हालचाल होत नाही लाइक टू दैट ऑफ कॉम्पोसिस टाइप ऑफ जॉइंट कॉम्पोसिस म्हणजे लक्षात आलं ना याच्यामध्ये एक भाग त्याच्यामध्ये दुसरा भाग अशा पद्धतीने फिट बसतो का त्याची अजिबात हालचाल होत नाही जे मी तुम्हाला कॉमन एक्झाम्पल सांगितलं हा नट आहे आणि हा बोल्ट आहे हा बोल्ट याच्यामध्ये फिट बसवला तर त्याची अजिबात हालचाल होत नाही जसा आपला दात खोबणीमध्ये फिट बसला की त्याची अजिबात हालचाल होत नाही हा पहिला मुद्दा झाला तो म्हणजे आपल्या डेंटेशन पॅटर्न आपण थिपोडॉन्ट का दुसरा आहे डायबायोडॉन्ट म्हणजे सी हियर वी कॅन से दॅट वी हॅव और इन आवर लाईफ वी गेट्स टू सेट्स ऑफ टीथ दॅट इज milk teeth and permanent teeth hence it is called diphyodont dentition आता बघ आपल्याला एकूण किती सेट मिळत आहे आपल्या लाईफ मध्ये दोन सेट मिळत आहे एक म्हणजे मिल्क टीथ याला आपण दुधाचे दात म्हणतो किंवा याला आपण आणखी एक दुसरी टर्म वापरतो दॅट इज कॉल्ड एज टेम्पररी और डेसिड्युअस टीथ आणि यांचा एकूण नंबर जर पाहिला तो किती आहे 20 किती आहे 20 आता एक लक्षात घ्या पहिला मिल्क टीथ जन्मल्यानंतर 6 महिन्यापासून 11 महिन्यापर्यंत तो कधी येऊ शकतो 6 ते 11 दरम्यान पहिला दुधाचा दात येतात आणि एकूण सगळे किती दात आहेत 20 म्हणजे सगळे जे मिल्क टीथ आहेत ते वयाच्या 2 वर्षापर्यंत येतात किती वर्षापर्यंत 2 वर्षापर्यंत नंतर हे पडून जातात आणि मग नंतर आपल्याला कुठले येत आहेत परमनंट टीथ येत आहेत कुठले परमनंट टीथ आणि एक लक्ष घ्या परमनंट टीथ एकदा पडला पुन्हा येणार म्हणजे आपल्या लाईफ मध्ये आपल्याला फक्त दोनच सेट मिळत आहे एक म्हणजे मिल्क टीथ ज्याला आपण टेम्पररी किंवा डेसिड्युअस टीथ म्हणतो आणि दुसरं परमनंट आलं लक्षात मध्ये परमनंट आणि परमनंट साधारणतः हे मिल्क टीथ पडल्यानंतर काय होत आहे परमनंट टीथ येत आहे म्हणजे दोनच सेट आता काही काही अॅनिमल समजा फिशेस एक्झाम्पल घ्या फिशेस पॉलीफायोडॉन्ट आहे
त्यांचे दात कितीदाही पडू द्या त्यांना दात सारखे येत राहणार, हजार वेळा पडू द्या तरी सुद्धा येणार, त्यांना क्वालिफाय होणार. पण आपल्याला दोनच सेट आहेत, एक मिल्क टीथ आणि परमनंट टीथ. आता याच्यामध्ये आणखी एक डिफरन्स असा आहे की परमनंट टीथ 32 आणि मिल्क टीथ किती आहे 20. किती 20. तर हे झालं डाय आयोडॉन डेंटिशन कार्डनेस. पहिल्या नंतर किती झालं थिकोडॉन का म्हणलो, कारण आपला प्रत्येक दात इट इज फिक्स्ड इनटू सॉकेट ऑफ जॉ बोन बाय ऑस्मोसिस टाइप ऑफ जॉइंट. आणि डाय आयोडॉन डेंटिशन का तो वी गेट टू सेट्स ऑफ टीथ इन आवर लाइफ, दॅट इज मिल्क टीथ अँड सेकंड वन परमनंट टीथ. देन नेक्स्ट पॉइंट दॅट इज ह्युमन बीइंग we have four different types of teeth. Hence it is called heterodont dentition. It is called as heterodont dentition. आता आपल्याला चार वेगवेगळ्या प्रकारचे टीथ आहेत आपल्याकडे, डिफरंट टाइप्स, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं हेट्रोडॉन डेंटिशन. म्हणजे वी हॅव फोर डिफरंट टाइप्स ऑफ टीथ अँड दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज हेट्रोडॉन डेंटिशन. अँड सी दीज आर इनसाइजर्स देन कॅनाइन्स then premolars and last one that is called as molars. म्हणजे चार वेगवेगळे प्रकार, इनसाइजर, कॅनाइन्स, प्रीमोलार आणि मोलार. म्हणजे प्रीमोलार म्हणजे उपदाढ, मोलार म्हणजे दाढा म्हणतो. म्हणून हे चार वेगवेगळ्या प्रकारचे दात आहेत, याला हेट्रोडॉन डेंटिशन म्हणतो. आता आपल्यामध्ये जर आपण पाहिलं each half of each jaw consists incisors the two canine one premolars two then molars 3. आता each half of each jaw म्हणजे इकडे बघा, आता हा समजा काय आपला अप्पर जॉ आणि हा काय झाला लोअर. म्हणजे जर इथं आपण पार्टिशन केलं तर इकडं इनसिजर दोन आहेत, म्हणजे बघा इकडे किती दोन एक दोन तीन, इकडे दोन एक दोन तीन, सेम सिच्युएशन खालच्या जागेवर. म्हणजे अर्धा जो घेतला आपण वरचा पार्ट, हा वरचा पार्ट अर्धा घेतला, तर त्याच्यामध्ये दोन इनसाइजर असतात, एक कॅनाइन असतो, दोन प्रीमोलार आणि तीन काय असतात मोलार्स. आता त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर से हियर वी कॅन से दॅट डेंटल फॉर्मुला ऑफ adult this one is incisors 2/2 वरच्या जबड्यामध्ये दोन खालच्या जबड्यामध्ये, canine 1/1 premolar 2/2 आणि molars 3/3 म्हणजे खालचा आणि वरचा जबड्या. मग आता इथे बघा हे किती झालं is equal to 2/1/2/3 आणि 2/1/2/3. आता लक्षामध्ये इथेही तेवढे इथेही तेवढे इकडे तेवढे इथेही तेवढे, म्हणजेच काय झालं 8 × 2 = 16 teeth in each jaw. म्हणजे प्रत्येक जबड्यामध्ये किती दात आले 16. किती 16. therefore total teeth
किती आहे 32. तर दिस इज आवर अबाउट आवर 10. परत एकदा एकूण किती आहे 32. आपले जे आपला डेंटिशन पॅटर्न आपण केकोडॉन म्हणतो, डायफायोडॉन म्हणतो, हेट्रोडॉन म्हणतो. हेट्रोडॉन का म्हणलं तर चार वेगवेगळ्या प्रकारचे दात आहेत, इनसाइजर, कॅनाइन्स, थ्री मोलार आणि मोलार. आणि प्रत्येक वरचा जबडा असेल किंवा खालचा जबडा असेल त्याच्या अर्ध्या भागामध्ये जर पाहिलं तर इनसाइजर 2 आहेत, कॅनाइन 1 आहे, थ्री मोलार 2 आहेत, मोलार 3 आहे. म्हणजे जरी नुसता वरचा जबडा जरी आपण कन्सिडर केला तरी इथं बघा 2 1 2 3 अर्ध्या भागामध्ये, 2 1 2 3 उरलेल्या अर्ध्या भागामध्ये, म्हणजे वरच्या जबड्यामध्ये एकूण किती दात झाले 8 × 2 = 16 आणि मग खालचा आणि वरचा जबड्या मिळून एकूण किती झाले 32 teeth that present in our buccal cavity. In next period we will discuss about the structure of tooth. म्हणजे आपल्याला दाताची रचना पाहिजे पुढच्या पिरियडला.